आणि या ठिकाणी पहिलवान प्राजक्ता मानेने विभावरी भोईला तो अभी बचाव देत सामना घातला आपल्या खिशात। आओ राजू, नाही तर घर कसं शांत शांत वाटतंय ना। आता तुम्ही भी तुमचं मन शांत ठेवा। अहो भलं झालंय तिच्या आयुष्याचं। काय भलं झालंय तिच्या आयुष्याचं? ज्या घरात कुस्तीचं साधन नाव भी चालत नाही अशा घरची सून झाली ती। पार धुळीला मिळालंय तिचं सपन। अहो प्राजू, जाताना काय म्हणली होती? काहीतरी मार्ग नक्की शोधून काढेल ती। धीराची आहे आपली प्राजू, या अडचणीवर बी नक्की उपाय शोधून काढेल। मी जेवणाचं बघते। उपाय शोधून पप्पा, तुम्हाला काय वाटलं इतक्यात सोडून देईन मी कुस्ती? हे डायरेक्ट जिंकून आली बघा, गोल्ड मेडलिस्ट पहलवान प्राजक्ता मारुती माने। ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही। प्रजथा, मी तुझ्या मम्मीला सांगतो। शकू, अगं शकू लवकर बाहेर ये। अगं ये ना लवकर बाहेर। अगं गोल्ड मेडल घेऊन आपले प्राजक्ता। प्राजक्ता, 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 काय झालं काका? काकी, प्राजीला बोलवा की वस्त्रदानी एक नवीन टेक्निक शिकवली आहे, तिला दाखवायची आहे। अगं प्राजी नाहीये घरात। कुठे गेली? तिच्या सासरी। अगं आजच लगीन झालं तिच। काय लग्न? असं कसं अचानक? आणि मला कुणी सांगितलं बी नाही। अगं आम्हाला बी अजून पटना झालंय की खरंच प्राजूचं लग्न झालंय म्हणून। समद इतकं गडबडीत झालं का नाही तुला समद सविस्तर सांगते मी। पण आता थोडे दिवस तरी प्राजूला तालमीत यायला आणि कुस्ती खेळायला जमेल असं नाही वाटत बघ। येते मी। वय भाऊजी, आज इथं नाही तर आज तुम्हाला गेस्ट रूम मध्ये झोपायचंय। कशाला? हो असं काय करायलाय भाऊजी, पूजा होईस्तर तुम्हाला वेगवेगळं झोपावं लागणार ना। हो मग तिला सांगा ना गेस्ट रूम मध्ये झोपायला, मी कशाला माझी रूम सोडू। अभिरो, अरे काय हट्टीपणा चाललाय तुझा? हे बघ, आता तू एकटा नाहीयेस, बायकोला सांभाळण्याची जबाबदारी आहे तुझ्यावर। घरी आले आले असं दूर ढकलणार आहेस का तिला तू? अगं आताच वहिनी म्हणाली की पूजा होस्तोर तुम्हाला वेगवेगळं राहावं लागल। आता ती या घरात नवीन, तिला कंची बी खोली दिली तर अनोळखीच की तिच्यासाठी। अरे हो विरू, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तिला उगा एकटं पडल्यासारखा वाटायला नको। हा कांचन, एक काम कर, प्राजक्ताला माझ्या खोलीत पाठव, तेवढ्याच आमच्या गप्पा होतील नाही का? चालते। विरू, तुला असं खुश बघून किती बरं वाटलं मला। खरं तर मला वाटलं होतं की तू चिडचिड करशील, आकांड तांडव करशील, पण तसं काहीच झालं नाही बघ।
प्राजक्ताला समोर बघून तुझं मन निवलं, खूप बरं वाटलं मला. असाच गुण्या गोविंदानं संसार करा दोघ, हो ना चिन्या? दोनच जोड दाडले वय आहे ना माझे, म्हणजे दोनच दिस राहायचं वय मी इथं. अरे याला काय अर्थ आहे? अरे पिंट्या, कायमचं राहणारेस का इथं? मग तुला एकटीला सोडून कस जाईल मी? आणि मी नसताना तुझ्याकडे कोण बघणार आहे? सखी, मी आहे ना तुझ्याकडे बघायला. काकी, तुझ्या गालाला जेव्हा काकाची उष्टी होत लागली होती तेव्हा तू नवरी होण्यात सगळ्यात पहिले मीच ओळखलं होत की नाही? तुला उष्टी हळद लागली, आता तू नवरी होणार. होय ग सखूबाई, या घरची ज्योतिषीच ना तू. चल ना आपण त्या दिवशी सारखं अंगणात खेळूया. ए खुळे, अगं रात्र बघ किती झाली, आता कुठं खेळती? मग तू मला गोष्ट सांग ना, मी आज तुझ्या जवळच झोपणार. सखे, अगं काकी दमली आहे की नाही, तिला आराम तरी करू देत. मी आहे ना, मी सांगते तुला गोष्ट. चल आराम कर. येता येडे, मी आलोच दात घासू. प्राजक्ता, अगं बस ग, बस बस बस. मी मुद्दामच मी तुला आणि पिंट्याला इथं माझ्या खोलीत झोपायला बोलावलं, तुला अगदीच एकटं वाटायला नको ना म्हणून. काय बी लागलं तरी हक्कानं सांगायचं मला. जी मालकीणबाई. काय गं हे मालकीणबाई काय? सॉरी सासूबाई. ते बी नाही, आई म्हण मला, आईवाने समज मला. काय बी दुखलं खुपलं तर हक्कानं सांगायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मोठ्या विश्वासानं मी तुला शिराळकरांची सून करून घेतली, तो विश्वास आजवर ना कांचन पुरा करू शकली नमीन. मला तुझ्यात ती चुणूक दिसली म्हणून हक्कानं तुला मागणी घातली. तो विश्वास सार्थ ठरवायची जबाबदारी आता तुझीच आहे. आता तू शिराळकरांची सून आहेस, तेव्हा इथल्या रीतीभाती समजून घे आणि त्या सांभाळायला शिक. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या वीरूला सांभाळ आणि या घराण्याचं नाव राख. एवढंच. मला तर लग्नानंतर आईंनीच आणून सोडलं होतं या रूम मध्ये एकटीला. ही अर्धांड पैलवान हिच्याशी काय एवढं मोठं चॅटिंग करायचं हे कुणास ठाऊक? ओ मोबाईल डॉट कॉम, तुम्ही कुणाशी चॅटिंग करायलाय? दमलाच चॅटिंग, दोन दिवस काम खोळंबली त्याची लिस्ट बनवायलो, परत कामाला लागायचं. आता म्हणजे आपल्या हातातनं सगळं निसटलं असं म्हणत पुन्हा कामाला लागायचं? लाईफ लॉंग काय आपण कामच करत बसायचंय का नुसतं? दुसरा काही पर्याय आहे? नवीन काहीतरी प्लॅन करायला लागला. जमीन मिळवायचा आईचा प्लॅन जो होता तो तुझ्या माहेरच्या स्थळाने फिसकटला. एक मिनिट शिराळकर, माझं प्लॅनिंग एकदम परफेक्ट होत. लग्न विरू भाऊजींच्या मनाविरुद्ध चाललं होतं. तेव्हा संजनापासून फ्रीडम मिळवून देण्याच्या अटीवर विरू भाऊजींकडनं जमीन हडपायची आणि संजनाला पळून जायला मदत करायची. म्हणजे कस, एका स्टोन मध्ये दोन पक्षी डेड. हा हा प्लॅन होता माझा. आणि आईने प्राजक्ताला सून करून घेत तुझा तोच स्टोन आपल्या डोसक्यात घातलाय. थांबू पण नाही शकलो आपण तिला. तुम्ही सोडाव, तुमच्या ना काय पण नाही होणार आहे. त्या प्राजक्ताला कस स्टॉप करायचं याचा मलाच बघावं लागतंय. ये बाई,
पहिलवान पोरगी ती कधी उचलून आपटेल कळणार पण नाही, तेव्हा जरा सांभाळून शिराळकर। ती पहिलवान असेल आखाड्यामधली, पण इथं घरात मी पहिलवान आहे। मी पण करून टाकीन तिच सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम। ऐको, अरे बापरे 4 वाजले। तू जर या लग्नाला होकार दिलास तर तुला कुस्ती सोडावी लागेल। ह्या मातीची शपथ घेऊन सांगते, हिच्याशी कधीच दगा करणार नाही। आता तू शिराळकरांची सून आहेस, तेव्हा इथल्या रीतीभाती समजून घे आणि त्या सांभाळायला शिक आणि या घराण्याचं नाव राख। आई साहेब, घराण्याचा मान खाली जाऊ देणार नाही आणि कुस्ती भी सोडणार नाही। नक्कीच मार्ग काढी। पप्पांना आवडेल का मी असं आलेलं? मातीची आन आठव, कुस्तीचं इमान आठव, तुझं सपान आठव आणि मन घट करून नकार दे बाईसाहेबांना। तू इथं काय करायलीस? समजा ठीक आहे ना? वय ठीक आहे, समजा पप्पांना भेटायला आली मी। अग खुळी आहेस का काय तू? अग पाठीची जाग आली, आता तालमीत तर काय जाऊ शकत नाही। म्हणलं धावाय तरी जाऊ आणि येता येता तुम्हाला भेटूनच यावं। अग प्राजी, अग मांडव परतीच्या अदुगर नवऱ्या मुलीनं घराबाहेर पडायचं नसतंय। सासरच्या लोकांना कळलं तर काय म्हणतील ते?
ते आता साखर झोपेत आहेत, ते उठायच्या जाईन की मी परत घरला. अग पण तुला इथे यायचं, आगाऊपणा कोणी करायला सांगितला? तू जा बाई, पहिले घरला जा. असं काय करतीस मम्मी? पप्पांना भेटायला आली मी. एक तरी असं अचानक लग्न झालं, पप्पा ना खुश होते तरी सुद्धा केलं मी. नावापुरता आशीर्वाद दिला त्यांनी मला पाठवणीच्या टायमिंगला. रातभर झोप नाही लागली, लय काळजी वाटली मला, म्हणून आले इथं भेटायला. ते समजा खरं आहे प्राजे, तू आता पप्पाची लेक कमी आणि सासरची सून जास्त आहे हे ध्यानात ठेव. आता सासरच्या रीतीभाती पाळावे लागतील. मम्मी, जीवाचं रान करून पप्पांनी उभं केलंय मला, त्यांना भेटण्यापासून कोणची बिरीत भद अडवू शकत नाही मला. समजा ठाव आहे मला पोरी, पण आता तुझं लग्न झालंय, तुझ्यावर जबाबदारी तुझ्या संसाराची आहे, तुझ्या सासरच्या लोकांची आहे हे ध्यानात ठेव. पप्पांचा राग काय जाईल दोन चार दिवसात, तू नग त्याची काळजी करू. माझा कुस्तीचा अल्बम बघता बघताच पप्पा झोपले. राजू, तू जाताना काय बोलली होती? या अडचणीवर मी तोडगा निघल तर निघल, तवा निघल, पण आता तुझं लग्न झालं आहे का नाही, तुझ्या सासरच्या लोकांची अदुगर काळजी घे, तिकडचे विचार करू नको. हा जा, तू घरला जा लवकर जा. उड्या पहाटे उठली प्राजक्ता. प्राजक्ता, इथे पण नाही आहे, गेली कुठे? दरवाजा कोणी उघडा ठेवला आणि प्राजक्ता गेली कुठं? अग काही खोल लागलाय काय तुला? कुठं गेलतीस सकाळी सकाळी? अहो रोजच्या वाणी पहाटेची जाग आली, आता तालमीत तर जाऊ शकत नाही, म्हणलं जॉगिंग करून यावं आणि येता येता पप्पांना भेटून यावं. नव्या नवरीनं पूजा झाल्या बिगर घरातनं बाहेर पडायचं नसतंय, आईंना जर का हे कळलं ना तर लई चिडतील त्या. हे बघ प्राजक्ता, आई स्वभावानं जितक्या प्रेमळ आहेत ना तितक्या शिस्तीला कडक बी आहेत,
नियम रीती भाती आणि मर्यादा ओलांडलेला त्यांना अजिबात खपत नाही. सॉरी, चुकून झालं. नाही आता राहू दे, पण ध्यानात ठेवशील. दर यायला मी नसणार तुला वाचवायला. काय चल आता प्राजक्ता. तू इथे आहेस व? घरभर शोधते मी तुला. अहो आई, आज ना मला सकाळी लवकरच जाग आली. मग अंगणात फेऱ्या मारत होते तर ही दिसली. म्हणलं जरा हिच्यासोबत योगासनं करावी. मस्तपैकी जॉगिंग पण केली बरं का मी. चांगलंय चांगलंय. हे लागतेच आता कामाला. मी पण आवरते. बर प्राजक्ता, मनमानी करायची हद झाली. अगं तालमी सुद्धा तुझ्या डोसक्यात येतं ते तू करते. आता तर थेट लगीन करून मोकळी झालीस. ते काय झालं असतात? एक शब्द बोलू नकास. प्राजक्ता, तुझ्या भरोशावर अनुदान कमिटीची मॅच ठेवली आम्ही. तालमीचं नाव पणाला लागलंय. प्राजक्ता, ह्या वेळेस कोणची बी हायगाय मी ऐकून घेणार नाही. कुस्ती बी खेळायची आहे आणि आई साहेबांचा सबूत बी मोडायचा नाही. कसं होईल?